नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आपल्या सोबत धनश्री। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। केंद्र सरकारकडून करदात्यांना मोठा दिलासा। इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 1 महिना म्हणजेच 31 डिसेंबर पर्यंत वाढवली। पूरस्थिती कोरोना तांत्रिक अडचणींमुळे अंतिम वर्षाची परीक्षा न देता आलेल्यांना 10 नोव्हेंबर पूर्वी पुन्हा परीक्षा देता येणार। उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती। मिरज बोलवाड पेडक रस्त्यावर खुलेआम घोडागाडी शर्यती सुरू। पोलिसांचं मात्र दुर्लक्षच, कारवाईची प्राणी मित्रांनी केली मागणी। स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली वैचारिक लढाई कुणासोबत आहे याचं भान ठेवून काम करावं। विश्वजित कदम यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला, तर आपत्तीसाठी भाजपानं केंद्रातून मदत करावी, विश्वजित कदम यांनी दिली माहिती। पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्ध असलेल्या आटपाडीमधील शेळ्या मेंढ्यांचा आठवडा बाजार तब्बल 7 महिन्यांनंतर सुरू। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली माहिती। संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घेण्याचे केले आवाहन। सिंचन घोटाळ्यातील मोठा साक्षीदार फोडला राम शिंदे यांचा आरोप, तर शिंदे अभी बच्चा है, खडसेंचं प्रतिउत्तर। राज्यात पोलिसांवर हल्ले सुरूच। मुंबईत वाहतूक पोलिसाला महिलेची बेदम मारहाण, तर अंबरनाथ मध्ये पोलिसांवर तलवारीनं हल्ला। पंढरपूर मध्ये महिला फौजदारांचा चावा। दसऱ्यानिमित्त फुलांच्या खरेदीसाठी मार्केट गजबजलं। झेंडूच्या फुलांची आवक कमी असल्यानं दर गगनाला। आणि आजरा सहकारी साखर कारखाना बंद होणार की चालू राहणार, याबाबत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा SBN मराठीवर पहा मोठा खुलासा। हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज।